गुड मॉर्निंग मुलांनो, आज आपण क्लास सिक्सचा मॅथ्सचा विषय पाहत आहोत. तर बघा, आपण याच्यामध्ये डेसिमल फ्रॅक्शन हा चॅप्टर बघत आहोत. तर आपल्याला कन्व्हर्टिंग डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन हा भाग पाहायचा आहे. तर बघा, हा डेसिमल फ्रॅक्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जिथे डेसिमल पॉइंट असतो त्याला आता आपण डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतो. आता याचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचं आहे, कन्व्हर्टिंग करायचं आहे, तर कसं करायचं? तर सर्वप्रथम हा जो आपण नंबर लिहिलेला आहे हा पूर्ण लिहून घ्यायचा, असाच्या असा इथे पॉइंट काढून टाकायचा. आता मी तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये शिकवले होते की किती घरानंतर पॉइंट आहे, एका घरानंतर पॉइंट आहे. तर मग एकावर एकच शून्य येईल, एकच झिरो येईल, बरोबर झालं याचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये रूपांतर. आता दोन नंबरचं हे पण आपण असं जास्त लिहून टाकलं. आता इथे 04 लिहिले आपण, तसं झिरोचं काम नाही, पण आता 04 लिहिले आणि खाली लिहिले, बरं पूर्णच लिहून टाकू, तुम्हाला समजण्यासाठी पूर्ण लिहून टाकू. आता इथे किती घरानंतर पॉईंट होता, 1 2, दोन घरानंतर पॉईंट आहे. तर मग एकावर किती झिरो येतील, 2 झिरो येतील, बरोबर. आपण लिहिताना 4च्या मागे किती पण शून्य लावले तरी त्याचा अर्थ 4च येतो, म्हणजे आपलं असं उत्तर आहे, बरोबर. आता ही संख्या आपण अशीच अशी लिहून घेतली, बरोबर. तर किती घरानंतर पॉईंट आहे, डेसिमल पॉईंट 3 घरानंतर आहे. तर मग एकावर किती झिरो येतील, किती येतील, बरोबर 3 झिरो येतील, करेक्ट. अशा प्रकारे आपण डेसिमल फ्रॅक्शनचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये रूपांतर केलेलं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 15 पाहूया. बघा, प्रॅक्टिस सेट 15 इथे आपल्याला 3/5 दिलेलं आहे. आता आपल्याला याचं रूपांतर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे, बरोबर. तर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करताना आपल्याला खाली डिनॉमिनेटरमध्ये 10, 100, 1000 अशा प्रकारच्या संख्या पाहिजे. मग आपल्याला इथे किती पाहिजे, 10 होतात, 5 चे 10 होतात. 5 चे 10 केव्हा होतात, जेव्हा आपण 5 2 मल्टिप्लाय केले आणि खाली 2 मल्टिप्लाय केले म्हणून वर 3 2 मल्टिप्लाय करावे लागेल, मग बरोबर 5 2 10 झाले. आता इथे 3 2 6 होतील, बरोबर. मग आता आपल्याला हे रूपा लिहायचं आहे, आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये तर कसं लिहिणार, 6 असेच लिहिले आपण. किती घरानंतर पॉईंट पाहिजे, 10 असल्यामुळे एका घरानंतर, बरोबर. पॉईंट आला, मग आपण इकडे 0 लिहून टाकायचे, समजले. बघा खालचं पाहूया, 25/8. आता 8चा आपल्याला 100 होणार नाही, 8 चे 100 होत नाही. तर 8 आपण जर 125 मल्टिप्लाय केले तर 1000 होतात. मग इथे 125 मल्टिप्लाय केले म्हणून वरसुद्धा 125 मल्टिप्लाय करावे लागेल. मग 125 मल्टिप्लाय केल्यानंतर आपले उत्तर किती येईल, 3125 आले. आता बघा याच्या डिनॉमिनेटरमध्ये 1 किती झिरो आहे, 1 2 3. मग आपल्याला किती घरानंतर पॉईंट द्यावं लागेल, 1 2 3, म्हणजे 3 आणि 1च्यामध्ये, बरोबर आले, ठीक आहे. पुढे जाऊया, इथे बघा 21 डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे. तर 2चं आपण रूपांतर 10 केलेलं आहे. 2 चे 10 केव्हा होतील, जेव्हा आपण 2 5 गुणणार तेव्हा 10 होतील. खाली 5 गुणला म्हणून वर पण 5 गुणायचं आपल्याला. मग 5 1 5 आणि 5 2 10 किती उत्तर आले, 105.
आता डिनॉमिनेटरमध्ये किती आहे? 10 आहे. म्हणजे किती घरानंतर द्यावं लागेल आपल्याला? 10 असल्यामुळे 1 घरानंतर इथे आपलं डेसिमल पॉईंट येईल. बरोबर. आता खाली बघूया. इथे इथे बघा, 22 डिनॉमिनेटरमध्ये किती आहे? 40. आता यांनी काय केलं, दोन्ही याला दोनने भाग जा तो म्हणून दोनने भाग दिलं. 11 2 22 होतात म्हणून 22 2 11 आणि 40 2 20. आता 20 चे 100 होतात, 20 5 100. मग आता याला 5 मल्टिप्लाय केलं म्हणून इथेसुद्धा 5 मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर. 11 5 55. बरोबर. आता 55 आपण लिहिले. आणि किती घरानंतर पॉईंट द्यायचा आहे? 2 0 आहे म्हणून 2 घरानंतर, 2 घराच्या मागे. 1 2 इथे पॉईंट दिला आणि इथे 0 लिहून टाकले. बरोबर. तर आपण काय केलं आहे, इथे प्रॅक्टिस सेटमध्ये रिकाम्या जागा सोडवल्या आहे. यानंतर बघा, कॉमन फ्रॅक्शनचा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचं आहे, हे आपण शिकलेलो आहे. बघा, इथे 4 चे 100 केव्हा होतील? 4 चे 10 होतात का? नाही हो. तर 4 चे किती करायचे आपल्याला? 100. तर किती निघूनला म्हणजे मल्टिप्लाय केलं म्हणजे 100 होतात? 25 ने 45 100. बरोबर. आता इथे 25 ने मल्टिप्लाय केलं तर वर पण 25 ने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ला. बरोबर. 25 3 75. आता आपण इथे 75 लिहिले. किती घराच्या मागे पॉईंट आला पाहिजे? 2 0 आहे म्हणून 2 घराच्या मागे पॉईंट येईल. बरोबर. आता इथेसुद्धा 4 बाय 5 5 ला किती ने गुणले तर 100 होतील? 20 ने. इथे 20 ने गुणले म्हणून पण 20 ने गुणले. इथे केले 100. 20 चौक 80. आता आपण इथे 80 लिहिले. आणि किती घराच्या मागे द्यायचं? 1 2. बरोबर. तसंच हे पण आपण आत्ताच पाहिलं होतं, इथे 8 ला किती ने गुणलं? 1 2 5 ने. इथे पण आपण 8 ला 1 2 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणून वरसुद्धा 1 2 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर. आता 1 2 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे आले 1000. आता यांचं मल्टिप्लिकेशन, 9 5 45 5 7 4 9 2 18 4 22 2 7 2 9 1 9 2 11 1125. किती घराच्या नंतर द्यायचं? मागे द्यायचं 1 2 3 1 2 3. बरोबर. जितके 0 असेल त्याच्या मागे द्यायचं. समजले. आता याचं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे? कॉमन फ्रॅक्शनमध्ये. कॉमन फ्रॅक्शनमध्ये आपण आत्ताच शिकलो, 275 असे लिहून टाकले आणि किती घरानंतर पॉईंट आहे? 1 घरानंतर. म्हणून आपल्याला इथे 1 वर 1 0 द्यावं लागेल. इथेसुद्धा 0 0 0 आपण लिहिले. आणि किती घरानंतर पॉईंट आहे? 3 घरानंतर पॉईंट आहे म्हणून 1 वर 3 0 येतील. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 7 बाय 1000. बरोबर. यानंतर ही संख्या आपण अशी लिहून घेतली पूर्ण. आणि किती घराच्या मागे? एकाच घराच्या मागे आहे तर आपल्याला 1 वर 1 0 द्यावं लागेल. करेक्ट. समजले. अशा प्रकारे आपण कन्व्हर्टिंग डेसिमल फ्रॅक्शन इंटू कॉमन फ्रॅक्शन अँड कॉमन फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन हे आपण करून पाहिले आहे. आणि प्रॅक्टिस सेट 15 सुद्धा सोडवून पाहिला आहे. तुम्ही मला तो उद्या दाखवायचा. ओके.